be or not to be? That is the question. घरात बसावं की बाहेर पडावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या कोरोना रूपी किड्यावर भित्र आयुष्य घेऊन जगावं लाचार आनंदानं कि फेकून न्यावं या COVID-19 ला मृत्यूच्या खाशा डोहामध्ये आणि करावा शेवट या कोरोनाचा एकाच प्रहाराने आणि करावी सुटका माझी तुमच्या सर्वांची. मृत्यूच्या या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा कि नंतर येणारे निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण मग त्या निद्रेलाही पुन्हा करोना रूपी स्वप्न पडू लागली तर इथेच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणूनच आम्ही सहन करतो जुनं जागेपण. सहन करतो या कोरोनाच्या माणसांवर होणारे अत्याचार. अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असणाऱ्या माणुसकीची विटंबना आणि अखेर कोरोनाची धास्ती घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना कोरोना झालाय ते सोशल डिस्टन्स विसरताय, व ज्यांना नाही झालाय ते तरी कुठे घरात बसताय. या कोरोनाने ग्रास लिहिलं जीवन घेऊन हे करुणा करा. आम्ही माणसांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचे? कोणाच्या? आता तरी घरात बसणार आहात का? घरात या कोरोनाला हरवायला तुम्ही घरात बसणार आहात का? घरात हे करोना रूपी सैतान माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून साऱ्या जगात हिंडतय. जिथून कोणीच वाचू शकणार नाही अशी जागा ढूंढतय. घरात बसणार आहात का? घरात रागवायचं नाही, रागवायचं नाही. रागून काय फायदा आहे? आणि रडणार सुद्धा नाही. माझ्या डोळ्यातून आंसू बाहेर पडायला लागले की खिळे मारून काचा करून टाकीन. या कोरोना समोर रडणार नाही. आता तरी तुम्ही घरात बसणार आहात का? घरात, घरात बसणार आहात का? घरात